कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं कर्नाटकात तिघांचा मृत्यू, 24 तासाच्या असे 12 रुग्णांची नोंद, तर नाशिक आणि जळगावातही जेएनवनचे संशयित रुग्ण आढळल्यानं खळबळ. नाशिक बाजार समितीत कांद्याचा बाजारभाव पडला 33 रुपयांवरून कांदा 16 रुपये प्रति किलो, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. दत्तजयंतीसाठी नृसिंहवाडी, गाणगापूर, अक्कलकोटमध्येही भाविकांची गर्दी, तर शिर्डीतही दत्तजयंतीचा सोहळा, लाखो भाविक साईनगरीत दाखल. पुण्यातील येरवडा भागात 20 ते 25 गाड्यांची तोडफोड, दहशत माजवण्यासाठी कोयत्यानं गाड्या फोडल्या.